मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भुजबळांना आता महत्व देणार नसून ते आता बधीर झाले आहेत. मला तर असं वाटत आहे कागद सुद्धा आता तो खात असेल असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला आहे. देणार का नाही हे तर माहीत नाही ना, ते तर ठाव लागणार आणखीन, म्हणून तर ठाव घ्यायला चाललो आम्ही, त्याच्यासाठी चाललो होतात आम्ही तिथं. आम्हाला आता ते ठावच घ्यायचं आहे, आरक्षण नेमकं कुठे कुठं कुठं पाणी मुरतं आहे आता तिथंच जातो. तुमचे दौऱ्याचे 5 टप्पे पूर्ण झालेले आहे, 6वा टप्पा पण सुरू होणार का? जर तब्येत या 2 दिवसात व्यवस्थित झाली तर दौरा होऊ शकतो, एखादा 6वा टप्प्यात पडू शकतो. पाटील, छगन भुजबळांनी तुमच्यावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे, 12 इंची तुमची छाती आहे, तुम्ही तब्येत सांभाळण्याचा सल्ला त्यांनी तुम्हाला डबल डबल भाषण करता. तू नको सल्ले देऊ म्हणा मला गबस, कामातून गेलं आहे पुरं ते, त्याचं स्वप्न होतं मराठी उभी आरक्षणात येऊ नये, आणि नेमकं ती मराठी सगळी 54 लाख आरक्षणात आलेत, आणि 8-10 दिवसात 2.5 कोटी मराठी आरक्षणात आले, ते झालं आहे बधीर. त्याला काहीच सुचाना, ते कागदच खातं आहे आता, काही दिवसात कागदं खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता. 100% ते पुरं भाव चोळून गेलेले ते, त्यामुळं त्याला काय किंमत द्यायचं ठरवलं नाही. आणि आम्ही 6 इंची असून नाही, 12 इंची असू दे, तो 100 इंच येतं कशाला गेला, कांदे खायला रे मध्ये, मग शहाणपणा शिकतो ग तू. तुपलं बघ आम्ही आमचं बघतो, चल. बीडमध्ये सभा झाली, सभे